माझा टोलनाक्याचा विषय हा पूर्णपणे वेगळा होता. काही काही पक्ष घेतात विषय टोलनाक्याचा, इन प्रिन्सिपल टोलनाके असायला पाहिजे की नाही, हा वेगळा विषय झाला. मी मुंबईच्या दहिसर आणि मुलुंड टोलनाक्याबद्दल बोललेलो की हिंदुत्व, आमचं हिंदुत्व कोण काय खातं त्याच्यावरून लोकांना जाणलं नाही. आमचं हिंदुत्व कोण कुठच्या धर्माचं आणि मग त्या धर्माने कोणच्या रेपेसचं स्वागत करणं हे नाही. आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, रघुकुल रीत सदाचली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जे वचन दिलं होतं ते त्यांनी तोडलं आणि आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे जगजारीपणे मांडली. आम्ही सकाळचा शपथविधी किंवा होडी घालून काही केलेलं नाही, जे काय ते जनतेसमोर केलं. नाही मला तर आज नाशिकमध्ये यंग इंडियन्स यांनी बोलवलेलं, CIA एक ती ब्रांच आहे आणि आपण पाहिलं असेल अनेक वेगळ्या कॉलेजेसमधले शाळेतमधले विद्यार्थी होते, त्यांनी त्यांच्याबद्दल जे त्यांच्या मनातले प्रश्न होते, मग राजकारणाबद्दल असतील, नाशिकबद्दल असतील, शाश्वत विकास विकास ह्याबद्दल असेल, त्याच्यावर आमची चर्चा झाली. चांगले प्रश्न होते. एक चांगले की तरुण पिढी प्रश्न चांगले विचारते आणि बिंदास्तपणे विचारते. अजित साहेब, आज मुंबईतून ज्यावेळेला आपण प्रवास करत, गेल्या काही दिवसांचा आमचा अनुभव असा आहे की एकही नेता रस्त्याने प्रवास करत नाही आहे. आज मुद्दा म्हणून मी वंदे भारतनी नाही आलो. तर काय नेमकं आपला अनुभव होता आपण येत असताना? मी मागच्या वेळी पण जेव्हा आलेलो, मला वाटतं मागच्याच महिन्यात, तेव्हा पण आपल्यासोबत चर्चा केलेली, यावेळी देखील बघितलं, मुंबई नाशिक असेल किंवा मुंबई गोवा महामार्ग असेल, खरं तर हे रस्ते प्री मान्सून ह्याच्यावर कामं झाली पाहिजे होती. आज पण बघितलं कुठेही बॅरिकेड लावलेत, कुठेही वळण दिलेलं आहे, कुठे डिवायडर तुटलेले आहेत आणि जे खड्डे पडलेले तेवढे भयंकर आहेत, म्हणजे कदाचित मागच्या वर्षी जेवढे नव्हते त्या ह्यावर्षी झालेले आहेत. लक्ष होतं कोणाचं नव्हतं हा एक मोठा प्रश्न, पण हे सुधारणार कधी? कारण हा तसं पाहिलं तर एक लोकांसाठी येण्या जाण्यासाठी मार्ग आहेच, पण कमर्शियली देखील खूप टेम्पोज ट्रक्स वगैरे ह्या मार्गावर असतात. 3-3, 4-4 तास जे ट्रॅफिक जॅम अडकून राहिलेले असतात, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे की नाही, लक्ष आहे की नाही, हा प्रश्न मी सतत पत्रकार परिषदेत विचारलेला आहे, अजून उत्तराच्या काही कुठून आलेलं नाही. आदित्यजी, आपण वारंवार पहिल्यांदा 1-2 दिवसांआड आपण नाशिकचा दौरा करताय, त्यामुळे तिकडे शिंदे यांच्या शिवसेनेच्या देखील इकडे बैठका, त्यांची शिवसेना नाही त्यांचा गट आहे, तो गद्दारांचा गट आहे, त्यांच्या पक्षाचे नेते इकडे बैठका घेत आहेत, ताकद लावताय आणि निवडणुका जिंका सांगताय. आपल्याकडनंही काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं, काय नेमक्या सूचना देण्यात आल्या असं? आता ते सूचना तुम्हीच सांगू शकत नाही. महत्त्वाची गोष्ट ही आहे की राजकीय परिस्थितीचा आढावा चालू आहे, ती बैठकी सुरू आहेत आणि आमच्या हे दरवर्षी होत असतात. अर्थात कशी कामं सुरू आहेत, काय रिव्ह्यूज वगैरे, हे उद्धवसाहेब स्वतः सगळ्यांची भेटून घेत आहेत. पण मुख्य गोष्ट हीच आहे की एकंदरच राजकीय परिस्थिती पाहिली आपण, तर आत्ता सत्ताधारी पक्ष जो आहे, ज्यांनी सत्ता हुकुमशाहीची एक मिळवलेली आहे, ते नुसतं राजकारणावर फोकस आहे, कुठेही जनतेच्या प्रश्नावर काही बोलत नाही. आत्ता जर पाहिलं तर तुम्ही ह्या सरकारमध्ये एक पक्ष एक महाशक्ती म्हणजे असं स्वतःला समजतात आणि दोन पक्ष फोडून स्वतःकडे घेतलेले गट, एक परिवार फोडून घेतलेला गट, हे सगळं होऊन देखील साध्या सेनेटच्या निवडणुका घ्यायला यांना हिंमत नाही, असे हे सरकार आहे आपण. खड्ड्याच्या विषयावरून मनसे सध्या आक्रमक झालेले आहेत, राज ठाकरेंनी इशारा दिलेला आहे, आपण सुद्धा मागे टोलनाक्याचा विषय काढला होता. माझा टोलनाक्याचा विषय हा पूर्णपणे वेगळा होता. काही काही पक्ष घेतात विषय टोलनाक्याचा, इन प्रिन्सिपल टोलनाके असायला पाहिजे की नाही, हा वेगळा विषय झाला. मी मुंबईच्या दहिसर आणि मुलुंड टोलनाक्याबद्दल बोललेलो की ज्या टोलनाके कशासाठी एस्टॅब्लिश केले होते की त्या त्या दोन रस्त्यांच्या मेंटेनन्ससाठी, तिकडच्या उड्डाणपुलांच्या मेंटेनन्ससाठी. आता ते जर रस्ते मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेला दिले असतील, मुंबईकर म्हणून मी मुंबई महानगरपालिकेला कर भरतोच, मग परत टोल कशाला भरायला पाहिजे? तर माझा प्युअरली हा इकॉनॉमिक प्रश्न आहे आणि तो मी चालवतो. आजही राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही आहे, काही भागामध्ये पेरणी ज्या आहेत रखडलेल्या आहेत, जे भूमिका इथे करपत चाललेला आहे. अजूनही राज्य सरकारचं बी प्लॅन काही नाही आहे, त्यामुळे आपली काही मागणी नाही, सगळे व्यस्त आहेत ना. अजून पालकमंत्री कोण बनणार, मंत्री कोण बनणार याच्यावर. साहेब, इंडियाला अनुसरून प्रश्न आहे की 2019 ज्यावेळेला लोकसभेचे इलेक्शन होते, तर उद्धव साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरून आता एकवटलो आहोत आणि आता जी 2024 निवडणूक येऊन ठेपली आहे लोकसभेची, तर आता आपण तेव्हा काँग्रेस विरोधात होतात, आता आपण भाजप विरोधात इंडिया म्हणून एकत्र आलेलो आहात, आमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व कोण काय खातं त्याच्यावरून लोकांना जाणलं नाही. आमचं हिंदुत्व कोण कुठच्या धर्माचं आणि मग त्या धर्माने कोणच्या रेपेसचं स्वागत करणं हे नाही. आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, रघुकुल रीत सदाचली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. त्यावेळी जे वचन दिलं होतं ते त्यांनी तोडलं आणि आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे जगजारीपणे मांडली. आम्ही सकाळचा शपथविधी किंवा होडी घालून काही केलेलं नाही, जे काय ते जनतेसमोर केलं. देवेंद्र फडणवीसांवर आरोप होतोय, त्यामुळे आज राज्यभरामध्ये आंदोलन केलं जात आहे, सामनाच्या प्रती जाळल्या जात आहेत, याकडे आपण कसं? आता परत एखादा न्यूजपेपर जाळायला गेला तर तुम्हाला हे तुमचं त्यांचं मनात काय लोकशाहीबद्दल किती त्यांना एक हे विचार करा ना, म्हणजे कोणी स्वतःचं मत व्यक्त करू नये या भूमिकेतलं आहे.
लोकसभेमध्ये तुम्ही इंडिया आघाडीबद्दल बोललात की सगळे एकत्रपणे लढणार आहेत, पण एकूणच राज्यामध्ये अशी स्थिती आहे की शिवसेना एकटी लढली तर त्यांना विधानसभेमध्ये किंवा महापालिका स्थानिक स्वराज्यांमध्ये चांगला फायदा मिळू शकतो. मला वाटतं एक बघण्याचं गरजेचं आहे, जसं मी सांगितलं की राजकीय स्वार्थ न बघता देशाच्या हिताचं काय आहे ह्याच्यावर मला वाटतं मोठा विचार होणार. साहेब, गेल्या काही दिवसांपासून परीक्षांमध्ये गैरव्यवहार मोठ्या प्रकारावर दिसून येत आहेत, मोठ्या प्रमाणावरती तलाठी भरतीमध्ये देखील नाशिकमध्ये प्रकार सुरू समोर आलेला आहे, हायटेक कॉपीचा प्रकार सुरू झालेला आहे, पेपर फुटी देखील होते अशी देखील चर्चा आहे, कसं अभ्यास करेल ह्याच्यात आता ते सगळं असलं तर शुल्क किती वाढवलेलं हे मला वाटतं मूळ मुद्दा हाच राहतो की जिथे लोकसेवा आयोगाचे जे पेपर असतील ते असेल पेपर फुटी असतील म्हणजे इथेच पहिला प्रॉब्लेम. मागच्या वर्षी पण MPSCच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लागलं, त्याच्यानंतर त्यांच्याकडे मंत्री वगैरे भेटायला गेले, हा सगळा विषय जे MPSC UPSC म्हणून पास होऊन येतात बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जातात एका बाजूला आहे, दुसरं बघितलं तर कृषी क्षेत्रामध्ये मला तुम्ही सांगा मागच्या सप्टेंबरपासून आजपर्यंत जी मदत घोषित झाली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोचली आहे का? अजून एक रुपया पोचला नाही आहे, नुसतं पंचनामे झाले आहेत, पण पुढे काय? म्हणजे प्रशासन आपलं काम करतंय पण शासनदारी गेल्यानंतर मंत्री वगैरे स्वतःच्याच मस्तीमध्ये फिरत आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, एका बाजूला हे सगळं जर तुम्ही बघताय MPSC असेल UPSC असेल IAS IPS परीक्षा वगैरे जे देऊन पास होतात त्यांचं बदली पोस्टिंगसाठी पैसे, दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्र, आणि तिसऱ्या बाजूला जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी पाहत असाल रोजगार निर्माण करायचं असेल एकसुद्धा रोजगार नवा निर्माण नाही झाला. वेदांता फॉक्सकॉन जे मी सतत ओरडतो आहे, मेडिकल डिवाइस पार्क असेल बल्क ड्रग पार्क असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून दुसरीकडे गेल्यात, ह्याच काय वर्ल्ड कपचा फायनल जे आत्तापर्यंत आपल्या वानखेडेला व्हायचं ते देखील गुजरातला नेलं आहे, म्हणजे राज्य चालतंय कुठून? गुजरातमधून. आता एक मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये